राष्ट्रीय बातम्यांचा दिसतोय, कारण एकीकडे तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे तीन नेते शपथ घेणार आहेत मुख्यमंत्रीपदाची, आणि या सगळ्या सोहळ्यांना अनेक महत्वाचे विरोधी नेते सुद्धा हजर राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीला चार महिने उरले असताना विरोधकांच्या आजच्या शक्ती प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तर भाजप आज देशातल्या 70 शहरांमध्ये राफेल कराराबाबत पत्रकार परिषद घेणार आहे, आणि याचाच भाग म्हणून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आज मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कमलनाथ हे अनुभवी संसदपटू आणि केंद्रात अनेक खात्यांचे मंत्री राहिलेले आहेत. याआधी त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. तर अशोक गहलोत आज राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जयपूरमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याला राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. गहलोत ते अनेक वर्षांपासून राजस्थान काँग्रेसचा अनुभवी चेहरा राहिलेले आहेत. शपथविधीच्या एक दिवस आधी अशोक गहलोत यांनी पंतप्रधान मोदींना एक आवाहन केलंय. मोदींना भाजपशासित आणि काँग्रेसशासित राज्यांमध्ये भेद करू नका, राजस्थानलाही केंद्राची तेवढीच गरज आहे, अशा अर्थाचं ट्विट गहलोत यांनी केलंय. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटल्यानंतर काल छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बघेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता हिरावून काँग्रेसला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यामध्ये भूपेश बघेल यांचा मोठा वाटा आहे. आज भूपेश बघेल हे रायपूरमध्ये होणाऱ्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.